अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मुंबईसह कोकणात पावसाळी स्थिती निर्माण झाली. मुंबई ठाण्यामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली. साताऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत. या वातावरणामुळे महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली. महाबळेश्वरमधल्या विल्सन पॉईंट, आर्थर पॉईंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पर्यटकांना अनुभवायला मिळते. मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. 23,000 बेड उपलब्ध असताना केवळ 1500 बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. ही आकडेवारी मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे. दुसरी लाटही आता नियंत्रणात आली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97% गेले. रुग्णवाढीचा कालावधीही 0.03% आला आहे. गेल्या 2 आठवड्यामध्ये राज्यात लसीकरणाची संख्या खालावली. राज्य सरकारनं आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं प्रत्येकाला लस मिळावी यासाठी हर घर दस्तक मोहीम सुरू केली. मात्र या मोहिमेलाही कमी प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. अनेक देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आलाय, त्यामुळे भारतानं 99 देशांच्या प्रवाशांना क्वारंटीन मुक्त केलं आहे. मात्र भारतानं त्यासाठी नवी नियमावली आखली. अमेरिका, ब्रिटन, UAE, कतार, फ्रान्स आणि जर्मनीसह 99 देशातल्या प्रवाशांना देशात मुक्त प्रवेश करण्याची परवानगी भारतानं दिली. तर दुसरीकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय. कोरोनाबाबत चीन झिरो टॉलरन्स धोरण अवलंबतंय. जिथे कुठे कोरोनाचे रुग्ण आढळतात तिथे ताबडतोब लॉकडाऊन लागू करण्यात येतोय. चीनमधल्या झुनगाझे विद्यापीठात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तब्बल 1500 अधिक विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये आयसोलेट केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका अनेकांना बसतोय. निफाड बस स्थानकावर असलेल्या रसवंती चालकाला या संपाचा फटका बसलाय. दिवाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी येतील या आशेनं त्यांना ऊस खरेदी करून ठेवला. पण एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवासी फिरकलेच नाहीत, त्यामुळे घेतलेला सगळा ऊसही खराब झाला. मालेगाव दगडफेक घटनेतील संशयितांची धरपकड सत्र सुरूच आहे. पोलिसांनी आणखी 11 संशयितांना अटक केली. अटक केलेल्यांची संख्या आता 33 पोहोचली. या 2 माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. पण बंदच्या आयोजकांना जेरबंद करण्यात पोलिसांना अजूनही यश आलं नाही. पुणे म्हाडाची 4,222 घरांची बंपर लॉटरी होती. आजपासून घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होती. एकूण 4,222 घरांसाठी सोडत आहे. घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होतोय. मुंबई ठाण्याला जोडणारा जुना कोपरी पूल आज आणि उद्या बंद राहणार आहे. वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांच्या चाचणीसाठी पूल बंद केला आहे. आज आणि उद्या रहदारीच्या वेळेत चाचणी केली जाणार आहे. सध्या वाहतूक नव्यानं सुरू केलेल्या पुलावरून वळवली जाणार आहे. ट्रेननं प्रवास करताना आता तुम्हाला विमान प्रवास करत असल्याचा भास होणार आहे. कारण रेल्वे तुम्हाला वर्ल्ड क्लास सुविधा देणार आहे. एकीकडे स्टेशन्सना नवा लुक देत आहे, सुविधा वाढवल्यात. तर दुसरीकडे ट्रेनमधल्या कोचेसनाही आधुनिक बनवलं जात आहे. रेल्वे हळूहळू विविध सुविधा देत आहे. यामुळे रेल्वे प्रवास आणखी सुखकर आणि आनंददायी होणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकातून तब्बल 20 महिन्यानंतर पॅसेंजर ट्रेन धावणार आहे. कोल्हापूर सातारा मार्गावर संध्याकाळी 4:55 पॅसेंजर रवाना होईल. पण या पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवास करायचा असेल तर प्रवाशांनी 2 डोस घेणं बंधनकारक आहे. नायर दंत रुग्णालयाची नवी इमारत जानेवारीमध्ये रुग्णांच्या सेवेत दाखल होते. नवी इमारत 11 मजली असेल. मॉड्युलर शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभागासह विद्यार्थिनींसाठी वसतिगृहसुद्धा या इमारतीत आहे. दंतोपचारासाठी नव्या 120 खुर्च्या नव्या इमारतीत असतील. रोजच्या रुग्णसंख्येतही आता वाढ होईल. सूर्यास्तानंतरही आता शवविच्छेदन होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत रुग्णालयांना परवानगी देण्याचा केंद्राचा विचार आहे. योग्य पायाभूत सुविधा असणाऱ्या रुग्णालयांचा यात समावेश होईल. अवयवदानाला चालना मिळावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात अजूनही मनरेगाच्या कामांची मागणी वाढतीये. कोरोनामुळे शहरातलं अर्थकारण ठप्प आहे, त्यामुळे शहरातल्या मजुरांनी मोठ्या संख्येनं गावाकडे स्थलांतर केलंय. त्यांच्या रोजंदारीसाठी मनरेगाच्या कामात वाढ करण्यात आली. मात्र आता दुसरी लाट ओसरत असली तरी मनरेगाच्या कामांची मागणी मात्र कायम आहे. रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे प्रशासनाला अजूनही यश आलं नाही. एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यांमध्ये तब्बल 4,65,000 विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले. या 8 महिन्यांमध्ये 5 लाखांचा दंड वसूल केलाय.
मुंबईमध्ये पोलिसांनी महिनाभरामध्ये अवजड वाहनांवर केलेल्या कारवाईतून कोट्यवधींचा दंड वसूल केलाय. 33,000 वाहनांवर कारवाई केली. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते त्यामुळे ही कारवाई केली. मुंबईमध्ये प्रवेशबंदीच्या सूचनेनंतर अवघ्या महिनाभरात कारवाईतून 25 कोटींहून अधिक दंड वसूल केलाय. शिरूर तालुक्यामध्ये भला मोठा अजगर आढळला. वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांनी या अजगराला जीवदान दिले. सर्पमित्रांनी अजगराला मोठ्या शेतापीनं पकडून जीवदान दिलं. हा अजगर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण होतं. मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेत फेरबदलाची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी 2002 साली 221 वरून 227 सदस्य संख्या केलेली, आता पुन्हा 236 वर सदस्य संख्या जाणार आहे. प्रभाग संख्या वाढवण्याच्या शिवसेनेची आणखी एक खेळी असल्याचा आरोप भाजपनं केलाय. भाजपच्या कार्यकारिणीची आज मुंबईमध्ये बैठक होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते फडणवीस, चंद्रकांत पाटील यासह अनेक नेते उपस्थित राहतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुढील काळामध्ये आहे, त्याआधी भाजपची सर्वात मोठी राज्यातली कार्यकारिणी बैठक होती. या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडले जाणार आहेत. राज्यातल्या दंगलीनंतरच्या अटकसत्राबाबत या बैठकीमध्ये काय चर्चा होते याकडेही सगळ्यांचं लक्ष. कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. 16 ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांच्या दालनामध्ये 11 ते 3 या वेळेत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजारमधल्या मंगळूरपेर रोडवरच्या पाटील सेल्स अँड सर्व्हिसेस या हार्डवेअर अँड मशिनरीच्या दुकानाला आग लागली. रात्री 12:15 सुमाराला आग लागली. या भीषण आगीत दुकानात असलेल्या लाखो रुपयांच्या मशिनरी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर संपूर्ण आग आटोक्यात आली. अचानक लागलेल्या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. कांजूरमार्गच्या ॲपेक्स इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरामध्ये सॅमसंग कंपनीच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचा भडका ओढून ती आजूबाजूच्या इतर गोदामांमध्ये पसरली. आग लागली त्यावेळी गोदामात 10 कर्मचारी होते. त्यांना स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली. नाशिकच्या शिवाजीनगरमधल्या एका घरात गॅस गळती होऊन स्फोट झाला. यामध्ये घराचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान या स्फोटात घराची भिंत पडून 3 जण जखमी झालेत. गॅस गळतीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. भोर पुणे मार्गावर एका कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक शांताराम चव्हाण यांचा मृत्यू झाला तर रिक्षातले इतर 2 प्रवासी जखमी झालेत. अपघातानंतर कार चालक तिथून पळून गेला. मात्र कारची नंबर प्लेट पडल्यामुळे कारचा नंबर समजलाय. भोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात मोटरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भोर तालुक्यातल्या कर्नावड गावामध्ये श्रेयवादाची लढाई रंगतीये. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असं काहीसं वातावरण गावात दिसेल. विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी लावण्यात आलेल्या आमदार थोपटे यांचा बॅनर काढून नाव खोडण्यात आले. या प्रकरणी सरपंच नारायण कुडपणे यांनी भोर पोलिसात तक्रार दिली. गावातल्या 13 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकानं गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या ढोलगरवाडीमधल्या एका फार्म हाऊसची झाडाझडती घेतली. या प्रकरणी क्राईम ब्रँचने एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ही व्यक्ती मुंबईवरून गावाकडे सतत ये जा करत होती. या तपासासंदर्भात मुंबई क्राईम ब्रँचनं कमालीची गुप्तता बाळगली. मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही विषारी असल्याचं समोर आलंय. कुलाब्यातील हवेतील प्रदूषण 345 वर पोहोचलंय. हे प्रदूषण दिल्लीपेक्षाही अधिक आहे. सध्या दिल्लीमध्ये 331 वर प्रदूषण पोहोचलंय. हवेचा कमी वेग, बाष्प आणि कमी तापमान यामुळे दक्षिण मुंबईमध्ये प्रदूषण वाढलंय. तसंच वाहनामुळेही प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली अशी माहिती सफळ या संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्या. बातमी क्रीडा विश्वातून. भारत न्यूझीलंड T20 क्रिकेट मालिका उद्यापासून सुरू होते. जयपूरमध्ये होणाऱ्या पहिल्याच लढतीवर प्रदूषणाचं सावट आहे. भारतातल्या गेल्या 2 आठवड्यातल्या सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा या मालिकेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसंच राहुल द्रविड सुद्धा मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र स्वीकारणार आहे. त्यामुळे चाहत्यांचं या मालिकेकडे विशेष लक्ष. दिल्ली उच्च न्यायालयानं भारतीय टेबल टेनिस महासंघाला खडे बोल सुनावत आघाडीचे खेळाडू मनिका बत्राला क्लीन चीट देण्याचे आदेश दिलेत. महासंघाच्या नियमाबाबत आव्हान देणारी याचिका मनिकानं उच्च न्यायालयात दाखल केली. छत्रपतींचा विचार म्हणजे